जो भी ये जो ऑफिसर्स है वो जो भी इन्फॉर्मेशन मुझे मांगेंगे वो हम वहाँ पे देने वाले हैं। हम कोऑपरेट इसके आगे भी पहले भी किया है, आज भी किया करेंगे और कल भी करेंगे। रोहित, आपने बोला कि आप मराठी मानुस से डरने वालों में से नहीं है। तो डेफिनेटली मराठी मानुस किससे डरता है? कोई नहीं डरता। हम मराठी मानुस से हम नहीं डरते। जो भी सपोर्ट चाहिए, हमने गलती नहीं किया, हम क्यों डरेंगे? हम इन्फॉर्मेशन वापस असं लोकांचं मत आहे। मी हेच म्हणतोय, अधिकाऱ्यांना मी सहकार्य करतोय, करणार आहे आणि करत राहे। रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत असताना यापूर्वीही म्हटलं होतं की मी मराठी माणूस आहे, हे बहुधा ते विसरले असावेत। मराठी माणूस कधीही घाबरत नाही आणि त्यामुळे मी या सगळ्या चौकशीला सामोरा जाणार आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। रोहित पवार आता राष्ट्रवादी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। शरद पवार, सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन त्यानंतर ते ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी जातील। मात्र या ठिकाणी आपण पाहतोय, रोहित पवार दाखल झाल्यानंतर त्यांच्या भोवती एकच गराडा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घातलेला आहे आणि जोरदार घोषणाबाजी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते। तर आमचं समर्थन तुम्हाला आहे असं म्हणत हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते गराडा घालताना आपल्याला पाहायला मिळतात। रोहित पवार यांना त्यांनी गराडा घातलेला आहे आणि आपलं समर्थन हे मजबूतीनं तुमच्या पाठीशी आहे, दादा तुम्ही पुढे जा, आम्ही मागे आहोतच, अशा स्वरूपात हे सगळे कार्यकर्ते त्यांना धीर देण्यासाठी इथे जमलेले आहेत। आणि वेगळा जल्लोष जो आहे तोही आपण पाहिलेला आहे सगळ्या कार्यकर्त्यांचा ज्यावेळेला रोहित पवार इथे दाखल झाले। नक्कीच, आणि सुप्रिया सुळे देखील राष्ट्रवादी कार्यालयाच्या गेटवरच असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत। रोहित पवार यांच्या येण्याचीच त्या वाट पाहत होत्या आणि आता रोहित पवार यांना घेऊन त्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये जातील, ज्या ठिकाणी शरद पवार उपस्थित आहेत। एक नैतिक जबाबदारी किंवा नैतिक पाठिंबा या पार्श्वभूमीवर शरद पवार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभे असतात हेच सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले आहेत ते आपण बघतोय। कार्यकर्त्यांची झुंबड जे उडालेली आहे आणि मोठा गराडा पडलेला आहे रोहित पवार यांना। रोहित पवार यांच्या समर्थनार्थ हे सगळे कार्यकर्ते उपस्थित आहेत। अगदी काल रात्रीपासून आलेले काही कार्यकर्ते आहेत जे खास कर्जत जामखेडहून बारामतीतनं पुण्यातनं हे इथे दाखल झालेले आहेत केवळ आणि केवळ रोहित पवार यांना पाठिंबा देण्यासाठी। आहोत कशा प्रकारे रोहित पवार यांना कार्यकर्त्यांनी गराडा घातलेला आहे। रोहित पवार यांना राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये पोहोचण्यासाठी किती धडपड करावी लागली हे या दृश्यातून पाहायला मिळतंय आणि जोरदार घोषणाबाजी सध्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते। आणि सागर, गेल्या काही वर्षांमध्ये आपण एकच वादा अजित दादा ऐकलं होतं, मात्र यावेळेला एकच वादा रोहित दादा अशा घोषणा ऐकायला मिळाल्या आणि शरद पवार गटानं हे जोरदार शक्तीप्रदर्शन केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। हे शक्तीप्रदर्शन अर्थातच रोहित पवार यांच्या समर्थनार्थ